हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यामुळे म्हणते कारण हा जो ब्लॉग आहे तर तो, तो मी सकाळी शूट केलेला आहे तर सगळ्यात आधी आता माझं स्वयंपाक झालेलं आहे उत्कर्ष आणि अनुला डब्बा दिलेला आहे दोघंही म्हणजे उत्कष ऑफिसला गेलेत आणि अनु गेली शाळेला आणि त्यानंतरची ही कामं आहेत आंघोळ झाली मस्तपैकी छान फ्रेश झाले होते सकाळी उठून आणि त्यानंतर टिफिन बनवला दोघांनाही पाठवलं आणि त्यानंतर बेडरूममध्ये आले तर हे बघा सगळं पसारा तसाच होता अगदी पांघरूनही उचललेली नव्हती तर ते सगळं मी आवरत होते आणि बेड छान मस्त स्वच्छ असला आणि छान बेडशीट असलं की आपल्याला दिवसभर छान वाटतं कारण दिवसभर आपण घरीच आहे तर थोडंसं जरा बेडरूममध्ये आल्यानंतर छान वाटतं फ्रेश वाटतं म्हणून तर आज मी बेडशीट चेंज नाही करणार कारण बेडशीट व्यवस्थित होतं त्यामुळे दर दोन दिवसांनी मी बेडशीट चेंज करत असते त्याचबरोबर एक मोठी गोष्ट झाली ती म्हणजे कालचे जे कपडे होते दोरीवर वाळत घातलेले तर ते सुद्धा मी काल काढले नव्हते तर तो कंटाळा केला त्यामुळे आज थोडंसं काम वाढलं आणि ते सगळे कपडे जिथले तिथे ठेवून दिलेत मी आणि इथेसुद्धा बेड व्यवस्थित छान आवरून घेतलेलं आहे मला बेडशीट थोडंही गोळा झालेला आवडत नाही त्यामुळे ते एकदम छान असं टाईट असं टाकून दिलेलं आहे त्यानंतर सगळी बाथरूममधले कपडे घेतले आणि ते आता मी मशीनला लावणार आहे जे काही धुवायचे कपडे होते तर ती सगळे कपडे घेतले आहेत मी आणि ते आता मशीनला मी लावून देणार आहे खरं तर टाईम सेविंग करायचं म्हणलं ना तर मग काल वाळत घातलेले कपडे जर दोरीवरचे मी कालच काढून घडी करून ठेवून दिले असते तर कदाचित आज माझा तो वेळ वाचला असता आणि त्याचबरोबर उठल्यानंतर पांघरून जिथल्या तिथं ठेवली असती तर, तर तोही वेळ वाचला असता किती लवकर उठा तरीही कामं पटापट होतच नाही असं वाटतं की खूप गडबड गोंधळ होते अणूला सोडवायला जायला अशात मला थोडंसं एक पाच एक मिनटं उशीर होतोच आहे तर मग मी ठरवलं की आता उद्यापासून कामं थोडीशी पटापट आणि थोडीशी व्यवस्थित करेन त्यानंतर मी आले इकडे गेस्ट बेडरूममध्ये आणि आता इथे व्यवस्थित आहे सगळं बेडशीट वगैरे टाकलेलं आहे फक्त जी पडदे आहेत तर ती मी उघडून देणार आहे आणि सगळ्या घराची दारं खिडक्या मी अशा सकाळी सकाळी छान उघडी करते कारण छान मस्त सूर्यप्रकाश घरामध्ये येतो आणि हवा खेळती राहते आणि घरामध्ये छान प्रसन्न वातावरण राहतं काय होतं की असं कोंडलेला कुबट वास वगैरे येतो जर सगळे दार खिडक्या बंद असतील तर परंतु असं छान सगळं ओपन करून दिलं की फ्रेश वाटतं त्यानंतर आता दोन्ही बेडरूम छान आवरून झालेले आहे किचन पण मी स्वयंपाक केला त्यावेळी फक्त जस्ट भांडे घासून ठेवलेली होती आता बाकीचं किचन नंतर आवरते परंतु आता सगळ्यात आधी मी हॉल आवरून घेणार आहे तर हॉलवर तुम्ही बघू शकता अणू जातानासुद्धा म्हणजे सकाळी उठल्यानंतर तिला सगळी खेळणी परत एकदा खेळायची असते त्यामुळे मग ती जाईपर्यंत मी खेळणी अजिबात उचलतच नाही तर आता इथे सगळी खेळणी मी तिच्या ड्रॉवरमध्ये ठेवून देते आणि थोडंसं हॉल जे आहे तर ते व्यवस्थित आवरती आहे थोड्या वेळात मावशी येतील आणि मावशी झाडून फरशा करून घेतील परंतु ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या जिथल्या तिथे ठेवून देणार आहे मी त्यानंतर शू रॅक केलेलं आहे परंतु त्या रॅकमध्ये फक्त माझ्याशिवाय कुणीही चप्पल ठेवत नाही त्यामुळे त्या सगळ्या इकडे तिकडे पडलेल्या असतात तर सकाळच्या वेळेला त्या सगळ्या उचलून शू रॅकमध्ये व्यवस्थित ठेवून देणं त्यानंतर कालचा न्यूजपेपर असेल तर तो जागच्या जागी व्यवस्थित ठेवून देणं या सगळ्या गोष्टी मी करत असते त्यानंतर आता मी मस्त थोडंसं म्हटलं निवांत बसून पाणी प्यावं परंतु परत आठवलं की किचनमध्ये थोडासा पसारा आहे तर तो एकदा आवरून घेते तर मी जसं मग अशी सांगितलं की आ, मी स्वयंपाक करून ठेवला होता दूध पण तापून ठेवलं आणि भांडे घासून ठेवले होते फक्त ओटा आवरायचा राहिला होता आणि काल थोडीशी मसाल्याचा डब्बा त्यानंतर तेलातुपाची भांडी आणि मिठाचा डब्बा हे सगळं घासायला घेतलं होतं कारण दोन आठवडे मी थोडंसं गाव गावी गेले होते तर दोन आठवडे घर बंद होतं खूप धूळधूळ मला घरात वाटत होती त्यामुळे मग मस्त काल फर्निचर वगैरे सगळं साफसफाई केली आणि त्याचबरोबर मग मसाल्याचा डब्बा तेलातुपाची भांडी ही सगळी मी महिन्यातून काढत असते परंतु आठवडे नसल्यामुळे नस त्याला अजिबात हात नाही लागला त्यामुळे ते मला थोडंसं खराब वाटलं म्हणून मग मी ते काल रात्रीच घासून ठेवलं होतं आणि रात्रभर त्यात छान निथळल्यामुळे आज भांडी एकदम स्वच्छ चकाचक आणि मस्त वाळून झालेली आहे तर आता इथे मी मसाल्याचा जो डबा आहे तर तो छान भरून फील करते कारण त्याच्यामध्ये जे काही असेल हळद लाल तिखट जिरे मोहरी जे काही असेल तर ते सगळं मी इथे भरून ठेवणारे आणि त्यामुळे काय होतं ना की छान मस्त सगळं आवरलेलं असलं ना आणि आवरण्यासाठी फक्त हेच दोन चार वस्तू असतात म्हणजे अगदी मसाल्याचा डबा तुपाची भांडी घासली तरी खूप फ्रेश वाटतं आणि थोडंसं काल किचनचे जे फर्निचर आहे तर ते मी छान साफ करून घेतलं होतं त्याचबरोबर इथे भांडी घासलेली आहे परंतु माझं किचन आवरायचं राहिलं होतं आणि आज मी छोलेची भाजी आणि भाकरी दिलेली आहे उत्कषला उत्कष अजूनही भाकरीच खातात चपाती खात नाही तर त्यामुळे मग थोडंसं जरा टाईल्स खराब झाली होती व्हाईट टाईल्स तर ती पण मला छान पुसून घ्यायची होती पण मग मी म्हटलं की ह्या दोघांना एकदा जाऊ देते आणि मग निवांत सगळं आवरत बसते आणि त्याचबरोबर काल मी देवपूजा पण केली आणि आल्या आल्या देवपूजा झाली नाही मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मी देवपूजा केली आणि देवाजवळचं जे सगळं सामान होतं तर ते सगळं जवळपास मी पितांबरीने धुण्यासाठी काढलेलं आहे आणि हे बघा आता मी किचन ओटा पण साफ करून घेते कालच मी किचन ओटा छान जे काही घासणीने घासून घेतला होता परंतु आता छान पुसून घेते आहे म्हणजे काय होतं ना सगळं जिथल्या तिथं आवरलेलं असलं ना की जरा आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि हे सगळी कामं होईपर्यंत इकडे आपण मशीनला जे कपडे लावलेत तर ते पण होऊन जातात आणि मग लगेच तेही मी वाळत घालणार आहे म्हणजे मग दहा साडेदहापर्यंत माझं ऑल डन होऊन जाईल आणि त्यानंतर मग मी व्हिडिओचं माझं काम करत बसते तर जे की आता मला अजून एक माझ्याकडून एक मागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की यापुढेही आता, हतील, आ, आ, आता आपले व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील दोन आठवडे गावी गेले होते त्यामुळे काही व्हिडिओ शूट करणं झालं नाही आणि टाकलं टाकणं पण झालं नाही परंतु आता आपले रेग्युलर व्हिडिओज येतील जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून घरातील छान छान असेच व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करीत राहील आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ कुणासाठी तरी उपयुक्त असेल तर त्यांच्याशीसुद्धा शेअर करा आणि चॅनलला आपल्या लाईक करा व्हिडिओला लाईक करा तर आता हे सगळं माझं आवरून झालेलं आहे कचऱ्याचे डबे मी बाहेर ठेवणार आहे कारण कचऱ्याचे आमच्या सोसायटीमध्ये बाहेर ठेवले की काका येतात का आणि ते सगळा कचरा वगैरे घेऊन जातात तर अलमोस्ट आता माझी सगळी कामं झालेली आहे एक्सेप्ट फक्त कपडे वाळत घालणे तर आता मशीन होतंय तोपर्यंत मी असा विचार केला की कि किचन ओटा छान आवरून घेतला आणि भांडी बऱ्याच वेळची घासून ठेवलेली होती तर ती व्यवस्थित निथळून म्हणजे आता व्यवस्थित ती वाळून झालेली आहे तर म्हटलं की लगेच लावून देते जेणेकरून किचन ओटा थोडासा मोकळा आणि छान दिसेल मला नेहमी ना किचन ओटा छान स्वच्छ आणि असं सुटसुटीत मोकळा आवडतो त्यावर खूप गजबज आणि खूप घाण गर्दी असेल तर मला स्वतःला घरात करमत नाही अक्षरशः तर त्यामुळे मग आता हे सगळं लावून घेते आणि किती लवकर उठलं तरी थोडासा उशीर तो होतोच तर थोडंसं कामांचा छानपैकी विचार करून जर कामं केली तर आपल्याला वेळ पण पुरेल असं मला वाटतं तर, तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आवरल्यानंतर बघा माझं किचन किती छान क्लीन आणि मस्त दिसतंय तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार